नमस्कार शेतकरी मित्रांनो, चंदनकन्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही उत्साह दाखवला याबद्दल तुमचं प्रथमतः अभिनंदन. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल चंदनकन्या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, तर फॉर्म भरण्या प्रक्रिया ही संपूर्णतः सोपी आहे व तुम्हाला तुमच्या मोबाईलचा वापर करून तुम्हाला तुमचा फॉर्म भरता येईल. तर प्रथमतः तुम्हाला आपला चंदनकन्या योजनेचा जो नंबर आहे 70 38 44 33 33 या नंबरवरती तुमचं नाव व जिल्हा या दोन गोष्टी तुम्ही व्हॉट्सअप मेसेज केला की तुम्हाला चंदनकन्या योजनेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात जे आपण मोबाईल ॲप बनवलेलं आहे त्या ॲपची तुम्हाला लिंक तुमच्या व्हॉट्सअप मोबाईलवरती पाठवण्यात येईल. त्या लिंकवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या गुगल प्ले स्टोअरमध्ये आपल्या संस्थेचं ॲप ओपन होईल, किंवा तुम्हाला गुगल प्ले स्टोअरवरून चंदनकन्या हे सर्च करून हे तुम्हाला ॲप डाउनलोड करता येईल. ह्या ॲपचा हा लोगो तेवढा लक्षात राहू द्या. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर प्रथमतः तुम्हाला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे. तर नोंदणीसाठी तुमचा मोबाईल नंबर ॲपच्या सुरुवातीच्या लॉग इन विंडोमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला एक तुमची सभासद नोंदणीची विंडो येईल. जर तुमचं अगोदरच नोंदणी झालेली असेल तर तुमचा पासवर्ड विचारेल. ह्या सभासद नोंदणीच्या विंडोमध्ये तुम्हाला तुमचं जिल्हा, तालुका, गाव, त्याचबरोबर तुमचं संपूर्ण नाव, तुमचा मोबाईल नंबर, जर तुम्ही ईमेल आय डी जर वापरत असलात तर तुमचा ईमेल आय डी टाकायचा आहे. जर तुमच्याकडे ईमेल आय डी नसेल तर विना ईमेल आय डीही तुमचं लॉग इन होऊन जाईल. व त्याच्यानंतर तुम्हाला लक्षात राहील असा पासवर्ड टाकायचा आहे. या पासवर्डच्या आधारेच तुम्हाला त्याच्यानंतर परत तुम्हाला तुमचं आय डी ओपन करता येईल. आता हे तुमचं लॉग इन आय डी सक्सेसफुली झालेलं आहे व तुम्ही परत तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड टाकून आपल्या चंदनकन्याच्या ॲपमध्ये लॉग इन करून घेतल्यानंतर हे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आपलं प्रोफाईल जे आहे या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन्स ओपन होतील. याच्यामध्ये तुम्हाला नाव नोंदणी ह्या ऑप्शनखाली, चंदनकन्या नोंदणी व मुलांसाठी नोंदणी हे दोन पर्याय आहेत. आता मागील वर्षी आपण फक्त मुलींसाठी चंदनकन्या योजना सुरू केली होती, यावर्षी तुम्हाला मुलांसाठी पण तुमचा फॉर्म भरता येईल. मुलांसाठी वेगळा व मुलींसाठी वेगळा फॉर्म आहे. आता तुम्ही मुलीसाठी हा फॉर्म चंदनकन्या नोंदणीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे समोर दिसणारी विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला प्रथमतः मुलीच्या आईचं नाव, त्याच्यानंतर मुलीच्या वडिलांचं संपूर्ण नाव व ज्या गावामध्ये तुम्ही चंदनाची लागवड करणार आहात त्या गावचं नाव, तालुका व जिल्हा या गोष्टी नमूद करायच्या. त्याच्यापुढे तुम्हाला दोन मोबाईल नंबर हे संपर्कासाठी द्यायचे आहेत. त्यानंतर योजना पुरस्कर्ता हा जो कॉलम आहे या कॉलममध्ये तुम्ही ज्या ठिकाणी झाडं लावणार आहात ती जागा किंवा ते शेत ज्यांच्या नावाने असेल तुमच्या कुटुंबामध्ये त्यांचं नाव योजना पुरस्कर्ता म्हणून टाकायचं आहे. यानंतर तुम्ही तुमच्या मुलीचं नाव, जन्मतारीख व तुम्हालासाठी किती झाडे लावायची आहे हे नमूद करा. तुम्हाला 20 ते 100 या पटीमध्ये झाडं निवडता येतील. 20 40 60 80 100 याच्यानंतर तुम्हाला एक वेळेचे नोंदणी शुल्क दाखवेल. त्याप्रमाणे तुम्ही क्लिक करून खाली तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला पे ऑनलाईन हे एक लिंक येईल. या लिंकमध्ये तुम्हाला वेगवेगळे पर्याय वापरून तुम्हाला पेमेंट करता येईल. याच्यामध्ये डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, मोबाईल वॉलेट्स असे 4 विविध प्रकार आहेत. त्याच्यापैकी आपल्याकडे ATM कार्ड सर्वांकडे असतं. त्या ATM कार्डचा वापर करून तुम्हाला फॉर्म भरता येईल. सुरुवातीला तुम्ही ATM कार्डच्या वर जो 16 आकडी नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर ATMची जी समयावधी आहे किंवा अंतिम तारीख ही तुमच्या ATM कार्डवरती नमूद केली राहते. महिना व वर्ष हे तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. त्यानंतर CVV हा जो तुमच्या ATMच्या पाठीमागे लिहिलेला राहतो, किंवा तुम्हाला ATMच्या पाठीमागे तसा कोड नसेल तर CVV नाही हाही ऑप्शन क्लिक करता येईल. त्याच्यानंतर ATMवर जे तुमचं नाव आहे ते जशाच तसं तुम्हाला इथे टाईप करायचं आहे. जर एखाद्या वेळेस तुमच्या ATMवरती नाव नसेल तर तुमच्या बँक अकाउंटला जे नाव आहे ते तुम्ही ह्याच्यावरती टाकायचं आणि याला मेक पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेसोबत जो मोबाईल नंबर अटॅच केलेला आहे त्याच्यावरती एक OTP येईल. हा OTP या ठिकाणी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं पेमेंट सक्सेसफुल होईल व तुमचा फॉर्म सबमिट होईल. आता हा सबमिट झालेला फॉर्म तुम्हाला माझे फॉर्म या ऑप्शनखाली पाहता येईल, किंवा तुम्हाला आत्ता तुम्ही फॉर्म भरलान पेमेंट तुम्हाला उद्याच्याला करायचं आहे तर तेही पर्याय याच्यामध्ये आहे. माझे फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कम्प्लीट ट्रान्झॅक्शन हा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पुढील प्रक्रिया करायची आहे. तर याचबरोबर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही जरी अडचणी आल्या तर आपल्या जिल्हा प्रतिनिधींचे नंबर तुम्हाला खालच्या बाजूस दिलेले आहेत,
तर त्यांनाही तुम्ही संपर्क करू शकता व तुमच्या शंकाचं निरसन करू शकता. या योजनेची नावनोंदणीची अंतिम तारीख ही 30 ऑगस्ट आहे. तर लवकरात लवकर तुमच्या मुलीचे नावनोंदणी करून घ्या व चंदनकन्या योजनेचा फायदा करून घ्या. धन्यवाद.